महाविकास आघाडी सरकारचे सल्लागार कोण आहेत ते कळत नाही. जे कोणी आहेत ते राज्य बुडवायला निघाले आहेत आणि सरकारलाही ते बुडवत आहेत. महाराष्ट्रात फक्त पोरखेळ चाललाय असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. भलते सलतेच निर्णय घेऊन पोरखेळ करून मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे, महाराष्ट्राचे प्रोजेक्ट अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. बुलेट ट्रेनच्या जागी करण्यासाठी मला असं वाटतं की हा पोरखेळ आहे. अशा प्रकारच्या घोषणा करणं ते अधिकृत केली की नाही मला माहीत नाही, ती माध्यमातूनच मला समजली आहे. पण जर कोणी करत असेल तर पोरखेळ आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान याच्यामध्ये चाललेलं आहे. महाराष्ट्राचे प्रोजेक्ट या ठिकाणी कशा प्रकारे अडचणीत आणायचे असाच प्रयत्न चाललेला आहे की अतिशय चुकीचं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत म्हणतात की आता न्यायालयाचा वापर सरकार करत आहे, कुठेतरी न्यायिक व्यवस्थेवर मोठा आरोप करतात. मला असं वाटतं की हे एक प्रकारे न्यायालयाचा अवमान आहे, ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. कोर्टाच्या संदर्भात न्यायालयाच्या संदर्भात बोलताना प्रत्येक वेळी संयम ठेवला पाहिजे. आपण चूक करायची आणि न्यायालयाने आपल्या विरुद्ध निकाल दिला की न्यायालयावर खापर फोडायचं ते कुठेतरी बंद केलं पाहिजे. सर मेट्रो कार शेड के बारे में उसको BKC में करने की जो बात है वो बड़ी हास्यास्पद है, बचकानी बात है. इसका कारण ऐसा है कि BKC की लैंड ये प्राइज लैंड है. BKC में पिछली जो बिक्री हुई है लैंड की वो एक हेक्टर की बिक्री 1800 करोड़ में हुई है. तो अगर 25 हेक्टर लैंड वहाँ पर देनी है तो 25-30 हज़ार करोड़ से ज़्यादा महंगी लैंड वहाँ पर देनी पड़ेगी. ये जो बुलेट ट्रेन का स्टेशन होने वाला है ये ज़मीन के नीचे 3 लेवल नीचे जा रहा है और ज़मीन पर मात्र 500 मीटर की जगह वो लेने वाला है. और उसका इस प्रकार से डिज़ाइन किया गया है कि ऊपर में इंटरनेशनल फाइनेंशियल सेंटर की सारी इमारतें उसके ऊपर बनने वाली है, उससे कोई नुकसान नहीं होने वाला. लेकिन अगर मेट्रो कार शेड हम ज़मीन के नीचे बनाने की बात करेंगे तो 500 करोड़ में बनने वाला मेट्रो कार शेड 5000 करोड़ से भी ज़्यादा पैसा उसको लगेगा. और इतना ही नहीं, उसकी एनुअल मेंटेनेंस कॉस्ट जो है वो 5 गुना ज़्यादा होगी. तो पूरी मेट्रो जो है वो नॉन फिजिबल हो जाएगी, वो नॉन स्टार्टर हो जाएगी. मुझे समझ में नहीं आ रहा है कि कौन इस प्रकार से बातें इस सरकार को बता रहा है. शायद कोई ना कोई इस सरकार को ऐसी सलाह दे रहा है कि यह सरकार और महाराष्ट्र दोनों को डुबोने का प्रयास हो रहा है.